डॉक्टर कलामांचे प्रसिद्ध भाषण, आपण भारतासाठी काय करू शकतो। भारताविषयी माझी तीन स्वप्ने आहेत। आमच्या देशाचा इतिहास सांगतो की गेल्या 3000 वर्षात जगातील लोक इथे आली, आम्हावर आक्रमणे केली, आमच्या भूमीवर ताबा मिळविला आणि आमच्या बुद्धीला गुलाम बनविले। अलेक्झांडर पासून ग्रीक, तुर्क, मुघल, पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच असे सर्वच इथे आले, आम्हाला लुटले आणि आमच्या संपत्तीचा ताबा घेतला। पण आम्ही कुठल्याच राष्ट्रासोबत कधी असे केले नाही, आम्ही कुणाला गुलाम बनविले नाही, आम्ही कुणाची भूमी जिंकली नाही, कुणाची संस्कृती नष्ट केली नाही, आपली जीवनशैली कुणावर लादली नाही। का? कारण आम्ही इतरांच्या स्वातंत्र्याचा सन्मान करतो। म्हणूनच माझे पहिले स्वप्न आहे स्वतंत्र। मी म्हणतो की भारताच्या स्वतंत्र्याचे पहिले स्वप्न 1857 साली पाहिले। आम्ही सर्व परिस्थितीत हे स्वतंत्र जपले पाहिजे, त्याची मुळे बळकट केली पाहिजे। आम्ही स्वतंत्र नसू तर कुणीही आमचा सन्मान करणार नाही। भारताविषयी माझे दुसरे स्वप्न आहे विकासाचे। 50 वर्षापर्यंत आम्ही विकसनशील राष्ट्र होतो, आता विकसित राष्ट्र होण्याची वेळ आली आहे। आम्ही सकल घरगुती उत्पादनाच्या क्षेत्रात जगात 5व्या क्रमांकावर आहोत। बहुतांश क्षेत्रात आमच्या विकासाचा दर 10% आहे। आमच्या गरिबीचा टक्काही घटतो आहे। आम्ही केलेल्या प्रगतीला जगभरातून मान्यता मिळत आहे। पण आत्मविश्वास नसल्यामुळे आम्ही स्वतःला विकसित आणि स्वयंपूर्ण समजत नाही। माझे भारताविषयी तिसरे स्वप्न आहे की भारताने जगाच्या बरोबरीने उभे राहावे। मी मानतो की आम्ही जगात बरोबरीच्या नात्याने उभे राहिलो नाही तर जगही आमचा सन्मान करणार नाही। केवळ शक्तीचा सन्मान करते। आपल्या सैनिकी शक्तीबरोबरच आर्थिक शक्ती बनवणेही आवश्यक आहे। 3 महान शास्त्रज्ञ अंतराळ विज्ञान शाखेचे डॉक्टर साराभाई, यांच्यानंतर त्या पदावर आलेले डॉक्टर सतीश धवन आणि परमाणू शास्त्रज्ञ डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांच्यासोबत काम करण्याचे मला भाग्य लाभले आहे। ही माझ्या जीवनातील महान संधी मानतो। माझ्या जीवनात माझ्या हातून 4 महत्त्वाची कामे तडीस गेली। जीवनातील 20 वर्ष मी इस्रोमध्ये काढली। मला भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण यान SLV-3 योजनेचा संचालक होण्याची संधी दिली गेली। SLV-मधून रोहिणीचे प्रक्षेपण झाले होते। माझ्या जीवनात ही वर्ष अत्यंत महत्त्वाचे होते। इस्रोनंतर मी DRDO-मध्ये गेलो। इथे मला भारताच्या प्रक्षेपणास्त्र विभागात काम करण्याची संधी मिळाली। 1994 जेव्हा अग्निमिशनची संपूर्ण तयारी झाली तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही। हे माझे दुसरे महत्त्वाचे काम परमाणू ऊर्जा विभाग आणि DRDO यांच्या सहकार्याने 11 आणि 13 मेला परमाणू परीक्षण झाले। हे माझे तिसरे यश होते। परमाणू चाचण्यांमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह काम करताना मला अतिशय आनंद झाला। या परमाणू चाचण्यांद्वारे आम्ही जगाला दाखवून दिले की आम्ही परमाणू चाचणी तर करू शकतोच, पण आता आम्ही विकसित देशाच्या रांगेतही आलो आहोत। या कार्यामुळे मला भारतीय म्हणून फार अभिमान वाटला। आम्ही अग्नीसाठी हरी एंट्री आराखडाही तयार केला आणि अतिशय हलका कार्बनही विकसित केला आहे। एक दिवस निजाम मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अस्थिरोग तज्ज्ञ माझ्याकडे आले। त्यांनी तो पदार्थ उचलला, तो अतिशय हलका असल्याने त्यांना जाणवले। ते मला आपल्या दवाखान्यात घेऊन गेले। तेथे त्यांनी मला आपले रोगी दाखवले। ते लहान लहान मुलं आणि मुली होत्या। त्यांच्या पायात 3-3 किलोचे धातूचे कॅलिपर्स लावलेले होते। ते पाय घासत चालत होते। सर्जन म्हणाले, कृपा करून या रोग्यांचे दुःख दूर करा। आम्ही 3 आठवडे परिश्रम करून फ्लोर रिॲक्शनमध्ये आर्थोसिसचे कॅलिपर्स बनविले। त्या प्रत्येकाचे वजन 300 ग्रॅम होते। आम्ही आर्थोपेडिक सेंटरमध्ये घेऊन गेलो। त्या अपंग मुलांच्या आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना आधी आपल्या पायात 3 किलोचे जड कॅलिपर्स लावून ते पाय घासत चालत होते, पण आता ते सहजपणे फिरू शकत होते। हे माझे चौथे यश। आम्ही प्रसारमाध्यमे इतकी नकारात्मक का आहेत? आम्ही भारतीय लोक आपली स्वतःची शक्ती ओळखत नाही का? आम्ही लोक आपली स्वतःची शक्ती ओळखत का नाही? आम्ही एक महान राष्ट्र आहोत। आमच्या यशोगाथा आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत, पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही का? दूध उत्पादनात आम्ही जगात पहिल्या क्रमांकावर आहोत।
दूरसंपर्क उपग्रहाच्या क्षेत्रातही प्रथम आहोत. जगातील गहू उत्पादनात आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत आणि तांदूळ उत्पादनातही दुसऱ्या क्रमांकावर आहोत. डॉक्टर सुदर्शन त्यांच्याकडे पहा, त्यांनी एक आदिवासी गाव अन्नधान्याच्या आणि इतर बाबीतही स्वयंपूर्ण करून दाखविले आहे. अशा लाखो यशोगाथा आहेत, पण आमची प्रसार माध्यमे मात्र वाईट बातम्या आणि निराशावादी यांच्याच मागे असतात. एकदा मी तेल अबीब शहरात गेलो, एका इस्रायलची वृत्तपत्र वाचत होतो. गेल्या काही दिवसात इस्रायलवर अनेक वेळा हल्ले होते झाले होते, बॉम्ब टाकले गेले होते, यात असंख्य लोक मारले गेले होते. पण त्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर एका यहुदी सदग्रस्ताचे छायाचित्र होते. त्याने आपल्या ओसाड नापीक जमिनीचा 5 वर्षात कायापालट करून तेथे आर्किडची बाग फुलवली होती. सकाळी उठल्यावर लोकांनी सर्वप्रथम ते चित्र आणि ती प्रेरक बातमी पाहिली. हत्या, बॉम्ब हल्ले आणि मृत्यूच्या भयानक बातम्या आतल्या पानावर होत्या. भारतात मात्र आम्ही फक्त मृत्यू, रोग, आतंकवाद, गुन्हेगारी याच बातम्या वाचतो. आम्ही इतकी नकारात्मक भूमिका का घेतो? आणखी एक मुद्दा, आम्हाला विदेश तंत्रज्ञान हवे. विदेशी वस्तूंविषयी इतकी आसक्ती का? स्वावलंबन म्हणजे स्वाभिमान हे काय आम्हाला सांगायला हवे? मी हैदराबादेत हे भाषण देत असता मला एका 14 वर्षाच्या मुलीने स्वाक्षरी मागितली. मी तिला विचारले की तू आयुष्यात काय करणार आहेस, तर ती म्हणाली की मला प्रगत भारतातच राहायचं आहे. या मुलीसाठी आम्हाला आणि मला प्रगत भारत निर्माण करायचा आहे. तुम्हाला घोषणा करावी लागेल की भारत अल्पविकसित राष्ट्र नाही, उलट पूर्ण विकसित आहे राष्ट्र आहे. आपल्या देशाविषयी चिंतन करण्यासाठी आपणाकडे 10 मिनिटाचा वेळ आहे का? तुम्ही म्हणता आमचे सरकार कुचकामी आहे, तुम्ही म्हणता आमचे कायदे आणि जुने झाले, तुम्ही म्हणता नगरपालिका कचरा साफ करत नाही, तुम्ही म्हणता की टेलिफोन काम करत नाही, रेल्वे वेळेवर येत नाही, आमची विमानसेवा जगात सर्वात कुचकामी आहे, पत्र वेळेवर पोहोचत नाही, देश कुत्र्याने कुरतडलाय, आमचा देश म्हणजे नरक आहे. पण या सर्व गोष्टीबाबत आपण काय करतो? आपण कधीतरी सिंगापूरला जा, विमानतळाबाहेरवर पडल्याबरोबर आपणाला सर्व काही आंतरराष्ट्रीय दर्जाच मिळेल. सर्वत्र स्वच्छता असेल, तुम्ही रस्त्यावर सिगारेटचं थोटकंही फेकू शकणार नाही, कुठल्या दुकानात जाऊ शकणार नाही. तुम्हाला तेथील अंडरग्राउंड लिंक्स पाहून फार धन्यता वाटेल. तिथल्या ऑर्चर्ड रोडवरील संध्याकाळी 5 ते 6 वाजेदरम्यान गाडी चालवायला $5 द्यावे लागतात. तुम्ही कोणीही असा, एखाद्या दुकानात जा व हॉटेलला जास्त वेळ थांबाल तर पार्किंगमध्ये जाऊन पार्किंग तिकीट पंच करावे लागेल. तिथे काही बोलता येत नाही. रमजानच्या महिन्यात तुम्ही दुबईला सार्वजनिक ठिकाणी खाण्याची हिंमत करू शकणार नाही. जेदाहमध्ये डोके झाकून घेतल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. लंडनमध्ये तुम्ही तुमचे SDT किंवा ISDTचं बिल दुसऱ्या कोणाच्या नावावर टाकण्यासाठी टेलिफोन एक्सचेंजच्या कारकुनला दरमहा £10 देऊन विकत घेऊ शकत नाही. तुम्ही वॉशिंग्टनमध्ये तासाला 55 मैल प्रति तास म्हणजे 88 किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची आणि मग वाहतूक पोलिसाला मी कोण आहे माहीत नाही, मी अमक्या तमक्याचा मुलगा आहे, घे 200 रुपये आणि चल फूट असे म्हणण्याची हिंमत नाही करू शकत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये समुद्र किनाऱ्यावर नारळाची भकले कचरा कुंडीशिवाय तर कुठेही टाकता येत नाही. तुम्ही टोकियोच्या रस्त्यावर पान खाऊन का नाही थुंकत? तुम्ही बोस्टनमध्ये परीक्षेत कॉपी करत नाही किंवा खोटे प्रमाणपत्र का खरेदी करत नाहीत? तुम्ही इतर देशात तिथली शिस्त पाळता, त्यांचे कायदे पाळता, पण आपल्या देशाची शिस्त आणि कायदे मात्र नाही पाळत. ज्या क्षणी तुम्ही भारताच्या भूमीवर पाय ठेवता त्या क्षणी रस्त्यावर सिगारेटचं थोटकं आणि कागदाची गोळी फेकणं सुरू करतात, तुम्ही विदेशात जबाबदार नागरिक बनू शकता, तर आपल्या देशात का नाही बनू शकत? एकदा मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त तिनेकर एका मुलाखतीत म्हणाले होते, श्रीमंत लोक त्यांच्या कुत्र्यांना शौचासाठी फुटपाथवर फिरायला सांगतात, मग हेच लोक अस्वच्छ फुटपाथ आणि अकार्यक्षम अधिकारी याबद्दल ओरड करीत असतात, त्यांनाच दोष देत असतात. त्यांची काय अपेक्षा की त्यांची कुत्रे शौचास करेल तेव्हा अधिकाऱ्यांनी झाड घेऊन मागे थांबावे? अमेरिकेत कुत्र्याने केलेली घाण त्याच्या मालकाला काढावी लागते. जपानमध्ये असेच आहे, भारतातही हे होऊ शकेल. तिने
दिनेकर यांचे हे मत अगदी योग्य आहे। आम्ही सरकार निवडण्यासाठी मतदान करतो आणि मग आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या विसरून जातो। आम्ही घरात बसून सरकारने सर्व काही करावे अशी अपेक्षा ठेवते, पण स्वतः मात्र सगळीकडे कचरा फेकतो। आम्ही रस्त्यावर पडलेले कागद उचलून कचरा कुंडी टाकत नाही। रेल्वे कडून ही अपेक्षा की स्वच्छ संडास मिळावा, पण आम्हाला संडासही नीट वापरता येत नाही। आमची अपेक्षा अशी आहे की एअर इंडिया आणि इंडिया एअरलाइन्स मध्ये उत्तम जेवण आणि प्रसाधन ग्रहे हवेत, पण आम्ही मात्र संधी मिळताच उचलेगिरी सोडत नाही। ही गोष्ट अधिकाऱ्यांची ते जनतेसाठी असलेल्या कर्तव्य विसरताच स्त्रियांचा छळ, हुंडाबळी, स्त्रीभ्रूण यावर आम्ही दिवाणखान्यात बसून जोरदार चर्चा करतो, पण स्वतः मात्र त्यांच्या अगदी उलट वागतो आणि त्यावर मकली संपूर्ण व्यवस्थात बदलण्याची गरज आहे। मी एकट्या आपल्या मुलाचा हुंडा न घेतल्याने काय फरक पडणार आहे? तर मग व्यवस्था कोणी बदलायची? या व्यवस्थेत कोण कोण सामील आहे? आमच्या सोयीप्रमाणे आम्ही म्हणतो, या व्यवस्थेत आमचे शेजारी, इतर परिवार, इतर नगर, इतर समाज, सरकार वगैरे, पण आम्ही मात्र नाही, निश्चितपणे नाही। जेव्हा ही व्यवस्था नाकारायची वेळ येते तेव्हा आम्ही स्वतःला एक सुरक्षित कोशात बंद करून टाकतो, विदेशाची आपल्या देशाशी तुलना करतो आणि अपेक्षा ठेवतो की कोणी मिस्टर क्लीन येईल आणि आपल्या जादूच्या हाताने चमत्कार घडवी, नाहीतर आम्ही देश तरी सोडून जातो। आळशी आणि भित्र्या लोकांप्रमाणे आम्ही आमचा देश सोडून अमेरिकेत निघून जातो आणि त्यांच्या वैभवाचं आणि ऐश्वर्याचं गुणगान करतो। न्यूयॉर्कमध्ये दंगे झाले होते, आम्ही इंग्लंडला पळतो, इंग्लंडमध्ये भिकारी वाढले की दुबईला जाणार, विमान पकडतो। अखाती देशात लढाई सुरू झाली की आम्ही भारत सरकारकडे स्वतःच्या रक्षणासाठी भारतात परत येण्यासाठी याचना